नमस्कार शेतकरी नामा जी ए न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आज परिंचे परिसरातील आठाळी या परिसराला प्रांताधिकारी नजीब मुल्लासाहेब यांनी भेट दिली त्या परिसरातील शेतकऱ्यांनी लोकसहभागातून जवळजवळ चार लाख रुपये खर्चून त्या ठिकाणी दोन किलोमीटरचा रस्ता तयार केला आणि त्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आणि त्या परिसरातील शेतकऱ्यांचं कौतुक करण्यासाठी आज प्रांताधिकारी मुल्लासाहेब यांनी त्या परिसराला भेट दिली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला त्याचबरोबर शेतकरी नामा जी ए न्यूज या यूट्यूब चॅनेललाही त्यांनी मुलाखत दिली या परिसरातील शेतकऱ्यांनी एके एकत्र येऊन जे दिशादर्शक आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आदर्शव्रत असं जे काम केलं त्या कामाचं कौतुक करण्यासाठी विशेष करून त्या परिसरातील शेतकऱ्यांना भेटण्यासाठी मुल्लासाहेब त्या परिसरात आले त्यावेळेस त्यांच्याशी साधलेला हा संवाद प्राणसाहेब मुल्लासाहेब या ठिकाणी परिंचे परिसरामध्ये आलेले आहेत त्यांना अशी विनंती केली के की या परिसरामध्ये रस्ता तयार केलेला आहे तुम्ही पाहिला या त्यांनी हातातील सर्व कामं सोडून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या पाठीवर थाप देण्यासाठी आणि हा रस्ता पाहण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत नमस्कार साहेब नमस् या ठिकाणी जो शेतरस्ता शेतकऱ्यांनी तयार केलेला आहे त्याबद्दल काय आपल्या काय भावना आहेत सर्वप्रथम आपण जे नागरिक आहेत जर खरंच त्यांचं अभिनंदन करण्यासारखं आहे कारण मला आता दोनच महिने झाले तिथं येऊन पण नवीन कामाची सुरुवात करायचं आहे म्हणून आपलं खरं अभिनंदन तुम्ही एक दिशादि दाखवली आहे सगळ्या तालुक्याला आणि जिल्ह्याला कारण लोकसहभागातून जे काम होऊ शकतं ते इतर कशातूनही होऊ शकत नाही कारण लोकसभागातून शासनाकडनं काम झालेलं आणि लोकसहभागातून झालेलं लोकसहभागातून झालं का लोकांना त्याची जाणीव असते त्यामुळे आपण हा जो जो दीड दोन किलोमीटरचा रस्ता केला आहे ह्याच्यात एक नवीन एक घटना घडती ह्याच्यातून त्यामुळे आपण एक आराखडा तयार करावा आणि मी सांगतो की पंधरा दिवसांनी आपण एक मोहीम स्वरूपात करूया म्हणजे आपण जशी शिवार फेरी करून अजून काय क करता येतं कर तर ते बघूया आणि जो रस्ता केला आहे आपण तो सगळ्या रस्त्याचं महत्त्व किती महत्त्वाचं आहे हे हळूहळू लोकांना कळायला लागलेलं आहे आता कारण रस्ता असेल तर सगळं रस्त्याला रस्त्याला आपण सगळ्या हिची जीवनरेषा म्हणतो आपण त्याला कारण कसं एखाद्या का वस्तू वस्तू उत्पन्न केली तर त्याला जर रस्ताच नसेल तर ती फार अडचणी येते आपण ती जाणून त्याचं लोकसभातून सुरुवात केलेली आहे तर ह्याच्यावर जी वरचं जे मजबूती आहे ती आपण एम आर त्याला करा आमचाही सपोर्ट राहील त्याला त्याच्यानुसार एक ही चालू चळवळ केली आहे त्याला फक्त थांबू नका एवढीच अपेक्षा आहे धन्यवाद सर एक असा प्रश्न आहे आम्ही शेतकऱ्यांनी रस्ता तयार केलेला आहे परंतु ही सगळी खाजगी आहे प्रत्येकाने केलेला आहे आणि मग लोकांचं शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की तो रस्ता आपल्याला शासनाच्या नोंदीवर आला पाहिजे तर त्यासाठी आपल्या शेतकऱ्यांना काय करावं लागेल नक्की होईल कारण तुम्ही एवढं केलेलं आहे ती जबाबदारी आमची तुम्ही एक अर्ज करा त्याच्यानुसार आम्ही त्याची जबाबदारी घेतो काय अडचण नाही कारण तुम्ही केलेलं आहे तुमचं ते शेवटपर्यंत राहील याची दक्षता घेतो धन्यवाद धन्यवाद सहभागातून रस्ता करत असताना परींचे ग्रामपंचायतही कुठं पाठीमागे नव्हती त्यांनीही या रस्त्यासाठी पंचवीस हजार रुपयाची देणगी दिलेली होती तर आपण सरपंचांना विचारूया की या अशा प्रकारचा आदर्श घेऊन इतर परिसरामध्ये रस्ते सुरू झालेले आहेत तर या सर्वच रस्त्यांच्या शेतरस्त्यांच्या चळवळीबाबत ग्रामपंचायतीची काय भूमिका राहील माझ्या परींच्या गावामध्ये आठाळी या परिसरामध्ये लोकसह दीड किलोमीटरचा जो रस्ता आत्ता झाला तर तर लोकसभातून लोकसह तो रस्ता झालेला आहे तर त्या रस्त्याला आत्ताच प्रांतसाहेब मुल्लासाहेब हे आत्ता त्यांनी व्हिजिट केलेली आहे त्यांनी देखील कामाचं खूप मोठं कौतुक केलं आणि ज्या आडी अडचणी आता इथून पुढे येतील त्यांना शासका शासनाच्या ज्या आडी अडचणी येतील तर सा त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला कोणतीही आडी अडचण आली तरी मी स्वतः इथे येऊन लक्ष घालेल दहा ते पंधरा दिवसानंतर ना त्यांचा परत एक दौरा आहे शेती शिबिर ते येणार घेणार आहेत परींचगावामध्ये तर ते परींचमध्ये आलं तर ते त्यांचं स्वागत आम्ही ग्रामपंचायतमध्ये केलेलं आहे त्यांनी असेच गावामध्ये येऊन शेतकऱ्यांच्या आडी अडचणी सोडाव्यात एवढी फक्त माझी त्यांना विनंती आहे ग्रामविकास अधिकारी आहेत जी सावंत साहेब यांनाही आपण विचारू हो की या एकंदर गावच्या या विकास कामामध्ये किंवा इतर लोकसहभागाबद्दल आपलं या ठिकाणी आपलं मत काय पानंद रस्त्याबाबतचे वाद हे आपल्याला तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये पाहायला मिळतात परिंचे हे एक वेगळ्या अर्थानं सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे गाव आहे या ठिकाणी आटाळी म्हणून एक शेत आहे आणि बारापटा म्हणून गावातील हे दोन प्रमुख रस्ते आहेत तर या आटाळी भागातील जे शेतकरी आहेत त्यांनी एक विचाराने वार वारंवार होणारे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी लोकर्गणीच्या माध्यमातून या कामाला सुरुवात केली ग्रामपंचायतने पण आपली फुलना फुलाची पाकळी म्हणून ह्या कार्याला हातभार लावला आणि सुमारे एक किलोमीटर दोन किलोमीटर रुंदीचा दो, दोन दोन किलोमीटर लांबीचा आणि साधारणतः पंधरा फूट रुंदीचा हा सुंदर सहसा रस्ता तयार झालेला आहे ह्या रस्त्याची प्रेरणा घेऊन बारापटा येथील शेतकरीसुद्धा एकत्र आले त्यांनी दर आठ आठ दिवसाला सावतामाळी मंदिरामध्ये मिटिंग घेतलं आणि त्याचं सुद्धा नियोजन केलं आणि तो देखील रस्ता याच प्रेरणेतून निर्माण होत आहे त्याही रस्त्याला हातभार लावण्याचं आमचं ग्रामपंचायत नियोजन आहे गाव पातळीवरील क्षेत्रस्त्याची वाद मिटण्यासाठी ग्रामपंचायत ही नेहमीच पुढाकार घेता आलेले आहे धन्यवाद अडचणी तुम्हाला अडचणी येतच असतात पण गेलं तर तिथं होईल ना आम्ही तुम्हाला मान घटावर जाऊन पहिली अडचण गाव आहेत नव्वद गाव म्हणजे सगळा तालुकाच आहे तिथं सगळं तालुकाच केले आणि अजून तिथं पाणी आहे तुमच्याकडे पाणी नाही पण तिथं पाणी आहे अजून आम्ही नदी जाऊ नदी अडुसष्ट किलोमीटर नदीवर तीस बंधारे बांधले नदीवर केटीवर तेरा दुरुस्ती केले त्यामुळे एवढं मोठं केलंय कसं तिथं लोकांना गरज आहे त्याळी किंवा त्या वेळेला ही करून म्हणजे एक तासभर फिरून एकदा बैठक एखादी घेऊ फक्त तुमचा आराखडा काहीतरी असू दे वॉटर बजेट मी सांगितलं त्याच्यानुसार वॉटर बजेट मी पाहिजे की तुमचा डिफिशियंट आहे का काय आणि त्याच्यात कृषी अधिकारी पाहिजे कृषी अधिकारी नसतील आता नाही कृषी अधिकारी ते पाहिजे ग्रामसेवक ह्याच्याकडनं केलेला आहे त्याला फक्त त्याच्यानुसार बघू फक्त डागडूजी करावी लागेल तेवढं करून घेऊ आपण चल ओके